नमस्कार मित्रांनो, नवभारत टी व्ही या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज मित्रांनो, पाऊस खूप पडत आहे. प्रत्येकाला आपल्या शेतामध्ये भाजीपाला, कोथिंबीर, मेथी, अन्य शेपू, चुका अशा प्रकारच्या भाज्या मित्रांनो आपल्याला आपण शेतामध्ये आपल्याला स्वतःच्या खाण्यासाठी आता ते आपण लावत असतो. तर काय होतं की आपण आज धण्याबद्दल मित्रांनो बोलत आहे, कोथिंबीरीबद्दल. आपल्याला फक्त कोथिंबीर ही अशी जर आपण धणं लावलं तर तुम्हाला सांगतो त्याला 15 दिवस पूर्ण उगवायसाठी लागत आहेत. पण आपल्याला मित्रांनो एक वेगळ्या पद्धतीने धणं लावायची आहेत, जेणेकरून ती 4 ते 5 दिवसामध्ये धणं उगवून आलं पाहिजे. आणि ती कशा पद्धतीने उगवणार आहे ते आज मी तुम्हाला प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आपण मित्रांनो धणं लावलं तर 15 दिवस कंप्लीट उगवायला लागतात, पण आपल्या ह्या जर आपण जसं सांगणार आहे तशा पद्धतीने जर लावलं तुम्ही धणं आपल्या शेतामध्ये लावा, किंवा अन्य कुणी घरगुती असं खायापुरती करायचं तुम्ही पाठीमध्ये माती घेऊन करून त्यातमध्ये सुद्धा लावू शकता. पण आज मित्रांनो ती कशी लावायची आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. तुम्ही जर मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल, कुणी तर अगोदर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकऱ्यांबरोबर शेअर करा. तर चला आता आपण व्हिडिओ चालू करूया. आता कशा पद्धतीने आपल्याला धणं घेतलेले आहेत मित्रांनो, एक ही प्लेट धणं घेतलेले आहेत आपल्याला धणं लावायचे आहेत. हे घरगुती धणं आहेत मित्रांनो, हे आपले घरगुती धणं आहेत. त्याला आपल्याला सुरुवातीला असं पूर्ण ह्याचं 2 भाग करायचे आहेत. आपण शेतीमध्ये धणं लावतो मित्रांनो, पण आपण काय करतो आपण वेगळ्या पद्धतीने लावतो. आपल्याला लवकर उगवण्यासाठी आज मित्रांनो आपण हा व्हिडिओ करत आहे, जेणेकरून आपलं धणं 1-4 ते 5 दिवसामध्ये आपली कोथिंबीर आणि आपल्याला लवकर लवकर आपल्याला जर विकायची असेल मार्केटमध्ये तुम्ही कितीही लावू शकता. जर आपल्याला मार्केटमध्ये विकायला भरपूर करायची असेल तर मित्रांनो हा प्रयोग नक्की करा, जेणेकरून तुम्ही कोथिंबीर लवकर त्याचं उत्पादन घेऊन मार्केटमध्ये विकून त्याचे पैसे करू शकता. अशा पद्धतीने रगडून घ्यायची आहे ती, त्याचे 2 भाग झाले पाहिजे बरोबर. आता अशा पद्धतीने आपण धणं रगडून घेऊन एका धण्याचे 2 अशा फुटी करून मित्रांनो अशा पद्धतीने धण फोडलेलं आहे धणे. आणि आता आपण हे धणे ह्या घमेऱ्यामध्ये भरून घेऊया. अगदी सोपं आहे, आपण करू शकता. आपल्या घरी कितीही धणं असू द्या, आपल्याला जर लवकरच आपल्याला मार्केटमध्ये जर धणं कोथिंबीर विकायची असेल आणि लवकर त्याचं मार्केट गाठायचं असेल तर मित्रांनो आपल्याला हा सोपा पर्याय आहे. तर आता आपण हा धणा पूर्ण ही घेतलेला आहे, ह्यामध्ये पाणी ओतायचं आहे, पूर्ण असं भिजवून घ्यायचं आहे पूर्ण त्याला. आता हा पूर्ण भिजवलेला आहे, नंतर आपल्याला हे पोतं घ्यायचं आहे मित्रांनो, जेणेकरून पोतच असावा किंवा सुती कापड कुठलंही असू द्या, पण पोतं शक्यता जास्त चालू शकतं. पोतंही असं भिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे धणे काढायचे आहेत ह्यातून. अशा पद्धतीने पूर्ण धणे काढलेलं आहे आणि आपल्याला बांधून घ्यायचं आहे. आणि ह्याला मित्रांनो रात्रभर असं रात्रभर पोत्यामध्ये ठेवायचं आहे. एक रात्रभर आपल्याला असंच ह्या पोत्यामध्ये ठेवायचे आहेत आणि उद्या सकाळ उठल्यानंतर ह्याची आपल्याला लागवड करायची आहे. एक रात्रभर भिजल्यानंतर मित्रांनोच हे धणं लावायचे आहे आणि उद्या सकाळ ह्याची लगेच तुम्ही शेतात लावू शकता. अन्य तुम्हाला जर घरगुती खाण्यासाठी जर करायचं असेल तर तुम्ही एखाद्या मोठ्या कुंडीमध्ये लावू शकता आणि शेतामध्ये सुद्धा लावू शकता. 5 दिवसामध्ये हे धणं उगवले जाणार आहेत मित्रांनो, 5 दिवसामध्ये. अन्यथा असे आपलं जर आपण जर असं डायरेक्ट धणं लावलं तर 15 दिवस उगवायला लागत आहेत, आपले 10 दिवस एक्स्ट्रा आपले वाचत आहेत. तर 5 दिवसाच्या आतमध्ये म्हणलं तर धणं उगवत आहेत अशा पद्धतीने. आता हे डायरेक्ट आपण शेतामध्ये लावून दाखवूया आणि तुम्हाला मी उगवल्यानंतर 4-5 दिवसामध्ये सुद्धा प्रत्यक्ष तो दाखवतो कशा पद्धतीने उगवतो. आपण आज धणं लावून घेऊया. सकाळी दुसऱ्या दिवशी आपण एक रात्रभर भिजाय घातलेले धणे आहेत, त्यामध्ये पूर्ण पाणी मुरलेलं आहे आता आणि त्याची उगवण्याची क्षमता लवकर उगवत आहे मित्रांनो. तर आता आपण हे लावून घेऊया. कशा पद्धतीने लावायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर अगदी सोपं आहे बघा, आता शेत ओलं आहे, पाऊस झालेला आहे.
जेवढं आपल्या हातामध्ये असं बसेल तेवढंच लावायचे आहेत, जेणेकरून त्या धण्याचा असा पुंजका उगवला देखील जातो। आता मित्रांनो, हे धणं अवघ्या 4 ते 5 चांगल्या पद्धतीचे दिसणार आहेत, जेणेकरून असं वरती आलेलं दिसणार आहेत 5 दिवसामध्ये। मी तुम्हाला 5 दिवसानंतर सुद्धा मित्रांनो हे दाखवतो, जेणेकरून कशा पद्धतीने धणं आपला ही उगवलेला आहे, कारण थोडक्या दिवसामध्ये आपल्याला धणं उगवायचं आहे ते कशा पद्धतीने उगवायचं आहे। आता आपण लावलेलं आहे, 5 दिवसानंतर आपण बघूया हे धणं कसं उगवलेलं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवत आहे। तर मित्रांनो, आपण 5 दिवस झालेलं आहेत आता, आणि आपण 5 दिवस झाल्यानंतर मी तुम्हाला प्रत्यक्ष कशा पद्धतीने हो का आपली कोथिंबीर उगवलेली आहे, कशा पद्धतीने उगवली तुम्ही बघू शकता। हे पहा हो का कसं पुंजकाची पुंजकं 5 दिवस बरोबर झालेलं आहेत, आणि जसं आपण लावलं होतं तशा पद्धतीने पुंजका उगवलेला आहे। तर मित्रांनो, एकदम खरं आहे बरं का, जेणेकरून आपण जर भिजवून धणं अगोदर औषधी जर वलवून धणं वलून पोत्यात गुंडळून जर ठेवलं तर 5 दिवसामध्ये उगवल्या जातात, अन्यथा नाही तर 15-20 दिवस धण्याला 15 दिवस ते खेळतं लागत आहेत। तर अशा पद्धतीने जर तुम्ही धण्याची जर लागण जर केली तर तुम्ही विकायसुद्धा कितीही धणं लावू शकता, आणि कितीही धण्याची तुम्ही कोथिंबीर विकू शकता, आणि चांगले पैसे मिळू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही धण्याची लागवड केली आहे, जेणेकरून आम्हाला धणं कोथिंबीर लावायची होती। पावसाळ्याचे दिवस आहेत, पाणी देखील द्यायची गरज पडलेली नाही, थोडं पाऊस चालू आहे, आणि त्या पावसावरती कशा पद्धतीने धणं उगवलेले आहेत, जेणेकरून आपण एक रात्र भिजाय घातलेले होते धणं, आणि अशा पद्धतीने धण्याचे सगळे पुंजके आपण जसे लावले तसे उगवलेले आहे, त्याचा रिझल्ट मित्रांनो आपण दाखवलेला आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्याला सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकऱ्यांपतवर धणं उगवायचं अवघड नाही मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांपतवर आपल्या पोचवा धणे उगवायचा अगदी सोपी पर्याय आहे, सोपी पद्धत आहे, काही अवघड नाही। तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक शेतकऱ्याने जर धण्याची लागवड केली तर एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला यश येऊ शकतं। तर नमस्कार, धन्यवाद।